गुड मॉर्निंग स्टूडेंट, दिस इज़ डॉक्टर महेश मुदगल एंड वी आर गोइंग टू डिस्कस द लास्ट टॉपिक दैट इज़ कैरेक्टरिस्टिक्स ऑफ एक्सपोजर. ड्यू टू सम टेक्निकल प्रॉब्लम द प्रीवियस वीडियो विच वॉज अपलोडेड हैड नो साउंड. सो दिस इज न्यू टॉपिक, दिस इज न्यू वीडियो ऑफ द सेम टॉपिक दैट इज़ कैरेक्टरिस्टिक्स ऑफ एक्सपोजर. ओके, सो वी आर नाउ हियर डिस्कसिंग अबाउट द डिफरेंट प्रॉपर्टीज ऑफ द एक्सपोजर. एंड एक्सपोजर ऑफ वॉट? एक्सपोजर ऑफ केमिकल कंपाउंड्स. जी केमिकल कंपाउंड्स अपन एक्सपोज करतो एनिमल्स मध्ये, ऑर्गैनिजम्स मध्ये किंवा ह्यूमन्स मध्ये, तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात ते आपण बघणार आहे. ठीक आहे, सो एक्सपोज आपण ज्या केमिकल कंपाउंड्स करतो तो एक तर आपण दोन गोष्टीसाठी त्याचा एक्सपोजर करत असतो. एक तर तो किती टॉक्सिक आहे हे बघण्यासाठी, दुसरं की त्याची ड्रग किंवा थेरपी ही व्हॅल्यू किती आहे ते बघण्यासाठी, ट्रीटमेंटची व्हॅल्यू किती आहे ते बघण्यासाठी. ठीक आहे, सो लेट्स सी, कोणचंही केमिकल कंपाऊंड जर आपल्या बॉडीमध्ये ह्युमन्समध्ये किंवा ऑर्गॅनिझम्समध्ये आपण जर एक्सपोज करत असू तर त्या गोष्टीमध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असते, की ड्युरेशन आणि फ्रिक्वेन्सी. ड्युरेशन म्हणजे काय, तर किती दिवसापर्यंत तो एक्सपोज करताय, एकच दिवस एक्सपोज केला किंवा 10 दिवस एक्सपोज केला. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे किती वेळा, म्हणजे एका दिवसात कधी 4-3 असू शकतं किंवा एका दिवसात कधी 1 असं, तर त्याला म्हणतात ड्युरेशन अँड फ्रिक्वेन्सी. आणि हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असते कोणचेही केमिकल सबस्टन्सेसचा टॉक्झिसिटी ठरवायसाठी, की ते वेदर इट इज पॉयझनस ऑर नॉट. सो ड्युरेशन आणि फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सपोजर हे आपल्याला डिसाईड करते की तो पर्टिक्युलर कंपाऊंड जो आहे तो पॉयझनस आहे की नाही. जसं तुम्ही स्लीपिंग पिल जर 1 दिवसाला 1 घेतली तर त्याचे काही साईड इफेक्ट नाही आहे, पण स्लीपिंग पिल लॉंग टर्मसाठी आणि वारंवार घेतली, एकाच दिवशी 10 घेतल्या, तर मात्र इट कॅन लीड टू द फॅटलिटी, म्हणजे तो धोकादायक आपल्याला ठरू शकतो. सो अमाऊंट ऑफ केमिकल जे आपण ॲडमिनिस्टर करतो एखाद्या ऑर्गॅनिझमला, जे हळूहळू आपल्या एकदा आतमध्ये गेलं की ते टार्गेट ऑर्गनपर्यंत, म्हणजे ज्या ऑर्गनमध्ये पोचायला पाहिजे तिथपर्यंत पोचेपर्यंत जो टॉक्झिक इफेक्ट्स आहे तो आपण तिथे डिटरमाइन करू शकतो. सो केमिकल अमाऊंट ऑफ केमिकल जेवढं त्या टार्गेट ऑर्गनपर्यंत पोचलेलं आहे ते डिसाईड करेल की त्याचा टॉक्झिक इफेक्ट किती आहे. म्हणजे 10 मिलीग्राम दिलं तुम्ही, पण ते टार्गेट ऑर्गनपर्यंत पोचण्यापर्यंत जर 1 मिलीग्राम राहिलं किंवा 0.5 मिलीग्राम तर त्याची टॉक्झिसिटी कमी होऊन जाईल. पण तुम्ही 50 मिलीग्राम दिलं तर ते टार्गेट ऑर्गन पोचेपर्यंत 10 मिलीग्राम होऊन जाईल. आणि 10 मिलीग्राम हा त्या टार्गेट ऑर्गनसाठी नक्कीच फॅटल लिदल राहू शकतो, धोकादायक राहू शकतो. सो असे वेगवेगळे केमिकल्स आहे आणि प्रत्येक केमिकल्सचं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते वेगवेगळे आहे. सो डिफरंट टाईप्स ऑफ केमिकल अँड मॅग्नेट्यूड ऑफ इफेक्ट्स डिपेंड्स ऑन टाईम टेकन टू रीच ॲट पर्टिक्युलर साईट अँड हाऊ मेनी टाईम्स इट इज रिचिंग देअर. सो ड्युरेशन अँड फ्रिक्वेन्सी अगेन इज द सेम थिंग. सो ॲक्यूट्स, ॲक्यूट म्हणजे काय, तर ॲक्यूट म्हणजे आपण मागे बघितलं तर शॉर्ट टाईम एकाच वेळेस जास्तीत जास्त डोस. क्रॉनिक म्हणजे काय, फ्रिक्वेंट डोजेस आणि त्याचा इम्पॅक्ट मात्र कमी असतो, छोटासा डोज असतो पण लॉंग पिरियडमध्ये देतो, त्याला फ्यू मंथ्स टू इयर्स पण म्हणू शकतो. सो हा जो ड्युरेशन आणि फ्रिक्वेन्सी आहे आणि ॲक्यूट आणि क्रॉनिक आहे याचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की तिथे एक बॅलन्स असतो. कसा, की एक डोस जर आपण दिला, एखादं 10 मिलीग्रामची गोळी आपण बॉडीमध्ये घेतली तर ती बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब, डिस्ट्रीब्यूट आणि त्याचं ब्रेकडाऊन म्हणजे मेटाबॉलिझम आणि ते बाहेर म्हणजे एक्सक्रिशन होईपर्यंत दुसरी गोळी आपण देत नाही. जेणेकरून जेव्हा दुसरी आपण गोळी देतो तेव्हा पहिली गोळी आपल्या बॉडीमधून पूर्णपणे वॉशआउट बाहेर निघून गेलेली असते. सो त्याला काय म्हणू आपण, बॅलन्स. बॅलन्स बिटवीन व्हॉट, रेट ऑफ एलिमिनेशन विथ रेट ऑफ इनटेक. तर असं जर झालं तर एक गोळी घेतली आहे ती गेली पोटातून बाहेर तेव्हाच दुसरी गोळी घेतली, म्हणजे एक निघाली बाहेर तेव्हाच दुसरी घेतली, तर हा जो बॅलन्स आहे हा जर आपण तिथे ठेवला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॉक्झिक इफेक्ट दिसणार नाही. पण एक गोळी आज आपण घेतली आणि ती बाहेर निघायच्या अगोदर परत दुसरी घेतली, परत तिसरी घेतली, तर मात्र हळूहळू तिथे ऑक्युम्युलेशन होईल त्या गोळीमधल्या कंपाऊंडचं आणि ते कॅन लीड टू द सिरियस साईड इफेक्ट्स. सो
सो सेम थिंग हियर, हा डोस जर आपण इन्क्रीज केला, रॅपिडली वाढवला, तर मात्र आपल्याला तिथे वी कॅन सी साईड इफेक्ट्स. सो मुवमेंट ऑफ टॉक्झिन्स इन द बॉडी ऑर्गॅनिझम्स कसं असतं, कोणचे आपण कंपाऊंड जर आपल्या बॉडीमध्ये घेतलं तर पहिले ते ॲब्झॉर्ब होतं, मग ते डिस्ट्रीब्यूट होतं, मग त्याचं मेटॅबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन होतं वेगवेगळ्या कंपाऊंडमध्ये, आणि फायनली ते बॉडीमधून एक्सक्रीट होऊन जातं. सो बेस्ड ऑन ड्युरेशन ऑफ एक्सपोजर, बेस्ड ऑन ड्युरेशन एक्सपोजर इज डिवायडेड इन टू टू कॅटेगरीज, ॲक्यूट आणि शॉर्ट टर्म किंवा रिपीटेड. ॲक्यूट किंवा शॉर्ट टर्म अँड रिपीटेड, सो दोन आहे, एक आहे ॲक्यूट आणि दुसरं रिपीटेड. ठीक आहे, ॲक्यूटलाच आपण शॉर्ट टर्म एक्सपोजरसुद्धा म्हणतो, रिपीटेडला आपण क्रॉनिक एक्सपोजर असं सुद्धा म्हणतो. सो ॲक्यूट म्हणजे काय, जिथे तुमचं जे एक्सपोजर आहे ते 24 तासापेक्षा कमी आहे त्याला आपण ॲक्यूट म्हणू, आणि जनरली इथे एकच डोस दिला जातो. काही ऑर्गॅनिझम्सवर जेव्हा आपण स्टडी करतो तिथे मात्र ॲक्यूटमध्ये आपण 96 आवर्सपर्यंतसुद्धा स्टडी करतो, ज्याला कन्व्हेन्शनल स्टडीज म्हणतात त्याला पण आपण ॲक्यूट म्हणतो. आणि कंटिन्यू एक्सपोजर जे आहे, जसं श्वास घेताना आपण जे घेत राहतो त्यालासुद्धा आपण ॲक्यूट एक्सपोजर्स असं म्हणतो. आणि रूट कोणते कोणते असू शकतात, तर रूट जे आहे वेगवेगळे असू शकतात. रूट मे बी ओरल इंट्युबेशन म्हणजे तोंडातून डर्मल स्किनवर लावून किंवा इंजेक्शन देऊन पोटातून, किंवा इंट्राव्हेनस आय व्ही किंवा सबक्युटेनियस इंजेक्शन. रिपीटेड किंवा क्रॉनिक एक्सपोजर मात्र तीन ह्याच्यात डिवाईड होतात, सब डिव्हिजन, सब ॲक्यूट, सब क्रॉनिक आणि क्रॉनिक. तर सब ॲक्यूटमध्ये आपण 30 दिवसापर्यंत रिपीटेड एक्सपोजर देतो, आणि वेगवेगळ्या रूट्सनी ते अप्लाईड करू शकतो, हे जे वेगवेगळे रूट्स आहे ह्याच्याने. आणि फॉर एक्झाम्पल त्याचं जे एक्झाम्पल दिलं तर ते वर्क प्लेस एक्सपोजर आहे, एखाद्या वर्क कंडिशनमध्ये काम करणारे. सब क्रॉनिकमध्ये 30 ते 90 दिवसापर्यंत आपण एक्सपोज करतो, आणि क्रॉनिकमध्ये 90 दिवसाच्या वर एक्सपोज करतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला बॉडीमध्ये टॉक्झिक सबस्टन्स बघायला मिळतात. त्याचं एक्झाम्पल काय आहे की जे लोक लॉंग टर्ममध्ये 90 दिवसाच्या वर वगैरे अल्कोहोलचं कन्झम्पशन करतात, त्यांच्यामध्ये लिव्हरचं हार्डनिंग होणे, त्याला सिरोसिस ऑफ लिव्हर म्हणतो आपण, किंवा मायनर्समध्ये कार्बन मोनोऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे ब्लॅक लंग्स मायनर्समध्ये बघायला मिळतात. सो इफेक्ट्स ऑफ टॉक्झिकन्स हे टोटली व्हॅरी होतात डिपेंडिंग अपॉन द डिफरंट एक्सपोजर. म्हणजे बेन्झिन्स आहे, कमी अमाऊंटमध्ये दिलं तर तो डिप्रेशन बघायला मिळतं, पण तेच बेन्झिन जर आपण रिपीटेडली दिलं तर आपल्याला तिथे कॅन्सर झालेला मिळतो. सो टॉक्झिक सबस्टन्सचं एक्सपोजर कसं आहे त्याच्यावरून पण तिथे डिफरन्स बघायला मिळतो. कळलं? आणि एक्सपोजर जे आहे ते कशा कशा प्रकारचे असू शकतात, एन्व्हायरमेंटल, ऑक्युपेशनल, थेरपेटिक, डायटरी, ॲक्सिडेंटल, डेलिव्हरी. ठीक आहे, एन्व्हायरमेंटल एक्सपोजर म्हणजे काय, ह्युमन जे ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्यापासून येणारं त्याला आपण एन्व्हायरमेंटल एक्सपोजर म्हणतो, विच अफेक्ट द ह्युमन हेल्थ. क्रॉनिक बट समटाईम ॲक्सिडेंटल, फॉर एक्झाम्पल अमोनिया आहे, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड जे इंडस्ट्रीमधून येऊन आलं आहे, किंवा हेवी ट्रॅफिक एरियामधला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो. सो हे एन्व्हायरमेंटल एक्सपोजर आहे. ऑक्युपेशनलमध्ये जिथे आपण काम करतो अशा ठिकाणी जे क्रॉनिक किंवा कंटिन्यू असतात त्याला आपण ऑक्युपेशनल एक्सपोजर म्हणतो. रूट ऑफ इनहेलेशन किंवा स्किन कॉन्टॅक्ट, एक्झाम्पल लंग अलाइनमेंट्स अँड डर्मेटायटिस इन इंडस्ट्री वर्कर्स लाईक मार्बल पॉलिशिंग, कारपेंटर्स, पेंटर्स अँड फार्मर्स, यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे ऑक्युपेशनल बघायला मिळतं. थेरपेटिकमध्ये जे लाईफ सेविंग ड्रग्ज असतात जसं कॅन्सरवर किंवा डायबिटीसवर, याचं लॉंग टर्ममध्ये जर कार्डिओवॅस्क्युलर ड्रग्ज आहे याचं लॉंग टर्ममध्ये जर आपण घेत राहिलो तर याचेसुद्धा साईड इफेक्ट्स आहे. डायटरी जे काय आपण फूड्स खातो जे बाहेरून येतं, जसं पॅक फूड, जसं चिप्स असतात किंवा आईस्क्रीम किंवा ज्युसेस, कलरफुल ज्युसेस ज्याच्यामध्ये वेगवेगळे फूड ॲडिटिव्स टाकले आहे, त्याला ते खराब नाही झालं पाहिजे म्हणून स्टॅबिलायझर्स टाकलेले आहेत, दीज आर ऑल टॉक्झिक सबस्टन्सेस. ॲक्सिडेंटल म्हणजे काय, चुकून इंजेक्शन ऑफ ड्रग्ज, म्हणजे लहान मुलंवर एखाद्या वेळेस घरामध्ये काही गोळ्या असल्या तर खाऊन घेतात, किंवा एखादं हाऊसहोल्ड क्लिनिंग प्रॉडक्ट्स असतात फिनाईल वगैरे ते पिऊन टाकतात, ते ॲक्सिडेंटल. डेलिबरेट म्हणजे काय, तर इंटेन्शनली कोणी स्लिपिंग पिल्स घेऊन सुसाईडचा प्रयत्न करतात, काही लोक स्ट्रेस कंडिशनमध्ये सिगरेट, अल्कोहोल वगैरे पितात, सो दीज आर ऑल डेलिबरेट.
Toxicity of substance totally depends upon the property of chemical and the dose administered and how the individual and intraspecific metabolic process of chemical takes place is totally depend the toxicity je hai substance je kasha kasha depend hai mon tar chemical property of substance chi tyanantar dose kiti administered kela tyachyanantar how individual tala response deta hai आणि इंट्रस्पेसिफिक मेटाबॉलिक प्रोसेस कशी आहे म्हणजे बॉडीच्या आतमध्ये तो कसा मेटाबॉलिझम होऊन राहिला आहे ह्याच्यावरून तो डोज त्या केमिकल कंपाऊंडची टॉक्झिसिटी ही आपण बघू शकतो. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एक्सपोजर अँड रेंज ऑफ इफेक्ट्स टुगेदर इज कॉल्ड ॲज डोज रिस्पॉन्स रिलेशनशिप. बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एक्सपोजर आणि त्याची रेंज जी आहे त्याच्या इफेक्ट्सची ह्या दोघांचा अभ्यास जेव्हा आपण करतो त्याला आपण तेव्हा काय म्हणतो डोज आणि त्याला दिलेला रिस्पॉन्स याचं रिलेशनशिप. ठीक आहे. व्हॉट एवर रिस्पॉन्स इज सिलेक्टेड फॉर मेजरमेंट इज टोटली डिपेंड अपॉन दिस डोज रिस्पॉन्स रिलेशनशिप. ओके. सो रिलेशनशिप जी आहे ती सोप्या भाषेमध्ये आपण परत असं रिलेशनशिप म्हणजे काय तर डिग्री ऑफ रिस्पॉन्स किती रिस्पॉन्स डिग्री ऑफ रिस्पॉन्स म्हणजे ताप आला एखादी गोळी दिल्यावर तो किती आला नॉर्मली थोडंसं 98.6 किंवा 99 झाला किंवा 100 झाला तर इट्स ओके पण खूप जास्त जात असेल तर त्याला आपण म्हणू डिग्री ऑफ रिस्पॉन्स ऑफ बायोलॉजिकल सिस्टीम म्हणजे ह्युमन बॉडी किंवा ऑर्गॅनिझमची बॉडी टू द अमाऊंट ऑफ टॉक्झिकंट ॲडमिनिस्टर्ड याला म्हणू आपण डोज रिस्पॉन्स रिलेशनशिप. ही फंडामेंटल कॉन्सेप्ट आहे टॉक्झिकॉलॉजीमधली. सो दोन प्रकारचे डोज रिस्पॉन्स रिलेशनशिप बघायला मिळतात इंडिव्हिज्युअल आणि क्वांटल. इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्स रिलेशनशिपमध्ये आपण एक पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम घेतो एका पर्टिक्युलर पॉप्युलेशनमधला आता ह्युमन पॉप्युलेशनमधून फक्त एक ह्युमन घेऊ आणि मग त्याच्यावर आपण वेगवेगळे डोस देऊन त्या टॉक्झिक सबस्टन्सचा अभ्यास करू. क्वांटल डोज रिलेशनशिपमध्ये आपण काय करू की पॉप्युलेशनमध्ये एकापेक्षा जास्त लोक घेऊ आणि प्रत्येकाला वेगवेगळे रेंज ऑफ डोजेस देऊन तिथे आपण त्याचा स्टडी करू. ठीक आहे. कॅटेगरीज ऑफ टॉक्झिक इफेक्ट्स वेगवेगळ्या कॅटेगरीज आहे टॉक्झिक इफेक्ट्सच्या. जेव्हा ॲनिमल एक्सपोज होतो काही केमिकल्सला तो काही रिस्पॉन्स देतो त्या केमिकल्सला एक्सपोज झाल्यामुळे. ठीक आहे. सो तो जो रिस्पॉन्स आहे इट इज कॉल्ड ॲज इफेक्ट्स ऑफ दॅट केमिकल. ओके. आणि हा अफेक्ट्स कसा असू शकतो समटाईम इट कुड बी कम्प्लीट आर समटाईम इट कुड बी इनकम्प्लीट. कम्प्लीट जर इफेक्ट दिला म्हणजेच काय की डेथ झाली आहे सेल्युलर लेवलला मॉलिक्युलर लेवलला आणि इनकम्प्लीट असेल तर तो थोडाफार डिजनरेशन झाला आहे. तो टॉक्झिकन्स रिस्पॉन्स कॅन बी कॅटेगराइज ॲज हार्डॉक्स रिस्पॉन्स आहे तो दोन प्रकारे आपण कॅटेगराइज करू शकतो लोकल किंवा सिस्टेमिक. लोकल म्हणजे काय जिथे एक्झॅक्टली तो केमिकल कंपाऊंड जर गेलेला आहे त्याला आपण लोकल म्हणू म्हणजे बॉडीत गेला टार्गेट ऑर्गन लिव्हर असेल त्याच्याजवळ पोहोचला तर ऑब्व्हियसली तो लिव्हरला त्रास देईल पण जर तो पूर्ण बॉडीमध्ये त्रास देत असेल तर मात्र आपण त्याला सिस्टेमिक म्हणतो. सो लोकलचं एक्झाम्पल काय आहे आपल्या लॅबमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड असते ते जर तुमच्या स्किनवर पडलं तर तो करोसिव्ह सबस्टन्स आहे तुम्हाला ते तिथे थोडंसं हात असं जळल्यासारखा वाटेल त्याला आपण काय म्हणू लोकल. पण तेच जर सोडियम हायड्रॉक्साईड तुमच्या बॉडीमध्ये गेलं तर ते आपल्या बॉडीमध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचं अफेक्ट करू शकतो जसं टेरेटोजेनिक अफेक्ट असू शकतो म्युटोजेनिक किंवा कार्सिनोजेनिक. सो याचं एक्झाम्पल काय आहे की डेव्हलपिंग एम्ब्रियो आहे त्याच्यावर साईड इफेक्ट्स होतो तर तो काय म्हणू आपण सिस्टेमिक सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये किंवा मल्टिपल ऑर्गन टॉक्झिसिटी डॅमेज टू डी एन ए. त्यानंतर अजून दोन आहे इमिजिएट अँड डिलेड इफेक्ट्स. इमिजिएट म्हणजे काय असे काही सबस्टन्स आहे त्याचा इफेक्ट पटकन होऊन जातो जसं आहे पोटॅशियम सायनाइड आणि सम सबस्टन्सेस आहे जे काही त्याचा इफेक्ट आहे ते आफ्टर समटाईम्स देतात तर जसं आपण अल्कोहोल कन्झम्पशन म्हणू. ठीक आहे. सो इमिजिएटमध्ये पोटॅशियम सायनाइड आणि डिलेटमध्ये आपण कोणचं म्हणू की अल्कोहोल कन्झम्पशन किंवा सिगरेट स्मोकिंग. तर सिगरेट स्मोकिंग जे आहे ते 20 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला कन्झम्पशन केल्यानंतर त्याचे इफेक्ट्स बघायला मिळतात म्हणजे कॅन्सर वगैरे होणे. रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल इफेक्टसुद्धा आहे. रिव्हर्सिबल म्हणजे काय की समजून घ्या एखादा कंपाऊंड तुमच्या बॉडीमध्ये गेला ठीक आहे आणि तो असेपर्यंत तुम्हाला त्याचे इफेक्ट दिसणार जसे ते तो सबस्टन्स तुमच्या बॉडीमध्ये देणं बंद केलं तर तो इफेक्ट आपल्याला निघून गेलेला दिसेल त्याला आपण काय म्हणतो रिव्हर्सिबल.
इरिव्हर्सिबलमध्ये काय होतं की एकदा तो ड्रग तुम्हाला दिला तर तो ड्रग नंतर काढलाय बॉडीमधून किंवा तुम्हाला तो ड्रग देणे बंद केलं तरी त्याचे साईड इफेक्ट्स तुम्हाला तिथे बघायला मिळतात. त्याला काय म्हणतो आपण, इरिव्हर्सिबल. तो कधीच रिव्हर्स होऊ शकत नाही. ठीक आहे. सो सर्टन सबस्टन्सेस प्रोड्यूस टॉक्सिक इफेक्ट्स ओनली ड्युरिंग एक्सपोजर. वन्स एक्सपोजर इज विड्रॉन द इफेक्ट गेट्स डिसअपियर. इट इज कॉल्ड एज रिव्हर्सिबल. बट इफ आफ्टर withdrawal of exposure still effects are there, it is called as irreversible effects. So बरेचसे असे ड्रग्ज आहे जे किंवा केमिकल आहे जे आपल्या ऑर्गनमध्ये किंवा टिश्यूमध्ये पॅथॉलॉजिकल लिजन्स देतात. ॲबिलिटी ऑफ टिश्यू टू रिजनरेट विल डिसाईड वेदर द इफेक्ट इज रिव्हर्सिबल ऑर नॉट. सो कार्सिनोजेनिक इफेक्ट्स जे आहे त्याला आपण इरिव्हर्सिबल इफेक्ट्समध्येच कन्सिडर करू. साईट ऑफ एक्सपोजर, ह्युमन्समध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीने हे टॉक्झिक कंपाऊंड एक्सपोज होऊ शकतात, तर एक आहे एअर, सॉईल, वॉटर अँड फूड. सिम्पल एक्सपोजर असेल तर त्याचं कोणत्याही प्रकारचा टॉक्झिक इफेक्ट दिसत नाही. बट रिपीटेड एक्सपोजर असेल तर मात्र त्याचा साईड इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. असं असूनसुद्धा आपली जी ह्युमन बॉडी आहे याच्यामध्ये वेगवेगळे इंटरनल डिफेन्स मेकॅनिझम्स आहे, वेगवेगळ्या मेम्ब्रेन्स आहे. आपली लार्जेस्ट ऑर्गन जे आहे आपल्या बॉडीची म्हणजे स्किन, स्किनचं डिफेन्स मेकॅनिझम आहे. या सगळ्यांच्या याच्यावर जी लिपिड मेम्ब्रेन मॉडेल असते किंवा जी लिपिडचं मेम्ब्रेन असते ती टोटली प्रिव्हेंट करते कोणत्याही प्रकारचं जे केमिकल एक्सपोजर आहे ते आपल्या इंटरनल ऑर्गन्समध्ये पोचण्यासाठी अवॉइड करते. ठीक आहे. सो जसं ते टॉक्झिक सबस्टन्स एकदा बॉडीमध्ये एंटर केलं की ते प्रत्येक स्किनच्या प्रत्येक सेलच्या स्किनमधून प्रत्येक सेलमधून प्रत्येक मेम्ब्रेनमधून मूव होत जाते आणि असं करता करता जेव्हा ते फायनल टार्गेट ऑर्गनपर्यंत पोहोचते तेव्हा त्याचे अमाऊंट एकदम निग्लिजिबल झाली असते. कारण प्रत्येक सेलमधून त्या टार्गेट ऑर्गनपर्यंत पोहोचेपर्यंत म्हणजे स्किनवर दिलं तर स्किनवरून ते हार्टवर पोहोचेपर्यंत त्याचा अमाऊंट एकदम कमी झालेला असतो. ठीक आहे. सो त्यालाच आपण काय म्हणतो, डिफेन्स मेकॅनिझम. हे डिफेन्स मेकॅनिझम दुसरं काही नसून मेम्ब्रेन बॅरियर आहे, ज्याची थिकनेस जी आहे ती वेगवेगळी आहे. जसं सेल मेम्ब्रेनची जर थिकनेस पकडली तर 75 अँगस्ट्रॉम युनिट आहे. त्याच्यामध्ये फॉस्फोलिपिड्स आहे, हायड्रोफोबिक एंड आहे, हायड्रोफिलिक एंड आहे, इंट्रासेल्युलर एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सफर प्रोटीन आहे. मायलिन शीथ जर बघितली आपण न्यूरॉन जे आहे नर्व्हस सिस्टीम त्यातलं जे न्यूरॉन आहे त्याच्यावर जे कवर असतं त्याला आपण मायलिन शीथ म्हणतो. ही मायलिन शीथ 100% लिपिडपासून बनलेली असते, ती पण प्रोटेक्ट करते नर्व सेल्सला. माइटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा 40% लिपिड बायलेअर असते. सो प्रपोर्शन ऑफ दिस लिपिड इज टोटली अफेक्ट द डिस्ट्रीब्युशन ऑफ टॉक्झिक सबस्टन्सेस. डिफरंट फॅक्टर्स सच एज लिपिड्स, अमाऊंट ऑफ सर्फेस लिपिड, डिफरन्सेज इन साईज अँड शेप ऑफ प्रोटीन्स ऑर फिजिकल फीचर्स ऑफ बॉन्डिंग, ऑल दिस थिंग्स विल डिटरमाइन द डिफरन्सेस इन द परमेबिलिटी ऑफ मेम्ब्रेन. सो जे मेम्ब्रेनची जी परमेबिलिटी आहे ही टोटली कशावर आहे, ह्या गोष्टींवर डिपेंड्स आहे. आता महत्त्वाचं लक्षात घ्या की कोणताही टॉक्झिक सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये गेला तर तो कशा पद्धतीने मूव होतो. सगळ्यात पहिले तर आपण एक्सपोज होतो त्या केमिकलला, त्याच्यानंतर ते केमिकल जो आहे तो ॲब्झॉर्ब केला जातो, त्याचं फ्री फॉर्ममध्ये कन्व्हर्शन होतं. काही फ्री फॉर्ममध्येच राहतं, काही बाउंड फॉर्म म्हणजे कोणत्या तरी दुसऱ्या केमिकलला अटॅच होतं. ह्या दोन्ही कंडिशनमध्ये त्याचं ट्रान्सलोकेशन होतं म्हणजे फॉर्म चेंज होतो. त्याच्यानंतर तो स्टोरेज डेपॉट्समधून तिथे थांबतो. त्याच्यानंतर त्याचं ब्रेकडाऊन होतं, त्या ब्रेकडाऊनमधून काहीतरी वेगळे दोन कंपाऊंड मिळतात त्याला बायोट्रान्सफॉर्मेशन म्हणू आणि फायनली ते कंपाऊंड एक्सक्रीट होऊन जातात. ठीक आहे. कशाप्रकारे, केमिकल अँड इट्स मेटॅबॉलिज म्हणजे केमिकल आणि त्याचे छोटे छोटे तुकडे असं म्हणू आपण. आणि अशा पद्धतीने ते एक जे कंपाऊंड आहे ते तुमच्या बॉडीमधून इलिमिनेट होऊन जातो. सो दिस वॉज ऑल अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एक्सपोजर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज वॉच दिस व्हिडिओ अँड फील द अटेंडन्स शीट.